बरं ग, कामाला गेलाय का नाही ग? गेलाय. कोणी पाहुणे आले का काय घरात? हा, त्याचा बाप येईलय ना कालपासून. काल ग, आता काल, आता त्यांचं काय राहतं? त्यांना चार चार दिवसात बाप भेटायला लागत आहे. आपण काय बोल, पाहुणे माणसाला त्यालाच समजायला पाहिजे ना. आपण चार दिवसात कसं काय उठावून सुटावा. म्हणूनच ती बाहेर दिसत नाही काय ना बाई. स्वतःचं गणुगात आलं म्हणजे मग मजगुल गुल गोष्टी चालत आहे. आपलं गणुगात आलं का मग वावरायत निघून जाते. मग तिला निघाय पाहिजे घराच्या बाहेर. बापालाही म्हणायचं बाई मला घराच्या बाहेर जाऊ दे, आता काही पाहू दे. पण आता पाहुणे रावळ्याला लाज वाटायला पाहिजे ना. कामाधंद्याचे दिवस आहे बाई. तुझी सासू काय करते काय नाही बसलो गडीभर. आता जाय तू काय पाय, मी थांबतो लागलं तर. हा ना, ते शांगा पुढे त्या. आपण कसं काय बापा पशी गौर बसावं घरामध्ये. आपल्या सारख्याला कोणाच्या इथं जर पाहुणं गेलं तर आपल्याला जसं हे सुटत आहे ते पाहुणं काम करते ना. आपण कसं काय बसा बसल्या बसल्या तर करतो येडवाकडे. आपल्याला तर असं वजय कवं कामाला जाईल. आणि तसं भुई उचलून टाकी ती बाई. आपल्याला तर नाही कामाला हात लावला तर असं वाटतं कवं जाईन कवं जाईन. आणि ती दोन दिवसापासून घरात बसली बाई. बापा पशी बसेल का कोणी असं एवढ्या दिवस? बापा नाही बसावं का बाई पण एवढ्या दिवस? हां काय ना, आता बाप नाही गण मग पाय कसं गथोड बांधून दे. मग हळूच निघन बाहेर. मग सासू तिचं तिच्या कामात आहे ना. बरोबर ग थोडं बांधायला बरोबर बाहेर येईन बरोबर घरात जाईल ती. आपण कुठं लक्ष ठेवा तरी. का थांबले असते ना? नाही ना, घरी राहा लागले कामात जाय पडले घरी गुरं डोर असं म्हणते. मी जातो. चला चला चला, भेटा दादा. थांबा थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी काढलं होतं. म्हातारीशी बोलतो. चालो येईन बाई. खा बरं चालले. जागा आता कालचे काय स्वयंपाक नाही पाणी नाही काय नाही काय काय आता खाय सारखं राहते का? रात्री जेवलं सकाळी जेवलं. हा घरी वाट पाहते असं उकडून घ्या बरं का दादा चांगले. हा दादा बास होते ना एवढे? अगं पुरी बास घरी कोणी खायला? मस्त ते वाळून घ्या बरं का. हा तू सासू बोलेल तुला परत का? नाही ना आता कोणाच आहे ते आमचंच तर आहे. अरे आहे पण माझा दिलंय तो. तुम्ही कोणाचे? माझ्याच तर दादा आहे. त्यांना काय माहिती का आत्या? उलट चार घर दिलं ते आपल्याकडे बरकत होते आहे ना. असं आत्याच म्हणत राहते. येऊ का? चल येऊ का अर्चना. पोचल्या फोन करतो मी तुला. पोचल्या फोन कर. पण त्यांना भेटून गेले असते ना. ते कुठे आहे पाहुणे? ते येतील आता अर्धे तासा. काय ते आता ते आता ते कामावरून. बर जाऊ दे आता भेट सगळं पोर बोलू. त्याला तिला मला पिकअप दिसत ती उभी. बर पण भेटलं तर तिकडे भेटत राहते. हो येऊ का येईन बाई. चालू बाय दादा. दादा पोचल्या फोन करायचे आठवण राहू द्या. ह्या आले का सांगते मी. हा आधी चेक करायचं करू लागू का मी? मग करू लागू का? माझी पिशाची पिशा भरायचे मी करू लागू का म्हणते. कुडू लागायचं आणि आईची पिशी भरून दिली बापाला. मी आमच्या घरचं दिलंय मावशी. तुमच्या घरचं नाही दिलं? मग कुडायचं द्यायचं ना. आईच्या कुडेल दिली काय? तुम्हाला रोज भेटत ना 200 रुपये. रोज भेटत होतो काय? फुकाट भेटतो का आम्हाला? मग तुम्ही खुड राहा, तुम्ही खुडायचं काम करा ना. पुढे शेतात पिकवायचं ते त्यांनी बाईने का मावशीने काम करायचं ना. तुम्हाला कसं आईचं पिशा भरायच्या काय बापा? पण तुमचं काय गेलंय घरचं एवढं? तू बापाला दिलं पण ठेवायचं किती घरामध्ये? नाही नाही, मी मा बापाला देऊ मा चुल त्याला देऊ कोणाला देऊ? तुमचं काय जातंय? का बरं पण द्यायचं? तुमचं काय जातंय? इकत घेता येत नाही का त्यांना? अहो इकत येऊ पुकट येऊ. पण तुमचं काय बिल जाते मला ते सांगा. बिल जाते म्हणजे आम्हाला वगैरे शेतात राबायला लागत. आम्ही तुम्हाला पैसे देत आहे. ते पैसे तुम्ही असे लाखासू नाही बोलत. मग सासू नाही नाही थांबा एक मिनिट. मग सासू तर बसली गप. तिचं नाही काय तुमचं काय उठलंय? म्हाताऱ्याला काय दिलं पेशीत? मी काय नाही ते आपले माझे हे निघालं ते भुईमुग सांगा. ते अर्धे गोणी ओतली त्याच्यामध्ये आणि हे दिलं. काय दिलं? हे सांगा आपल्या अर्धे गोणी दिल्या. खा पुरत्या मुठभर देते. एवढ्या पिशाच्या पिशा भरायला तुलाच पटायला पाहिजे. पटायचं काय आता त्यात? आता मग द्याते पाहुण्या माणसाला द्याते. नाही असं नाही, आपल्या इकडं पिकलंय म्हणून देणार आहे. नाही पिकलं तर आपण काही इकत नाही घेऊन देणार. पण द्यायची पद्धत राहते काही तुला कवा घरच्या द्यायला कुठं पद्धत लागते? अगं तुला संसार कवा काढायचा? हा मग आता मी काय करीते? नुसत्या बचकांना पुऱ्या वाटायच्या. पुऱ्या? पुऱ्या का वाटल्या मी? म्हणून म्हणलं बचकांना वाटायच्या नुसत्या. काय अजून तुला जळ लागेल नाही ना? तुम्ही पुऱ्या करणार आहे का? मला काय जळ लागायची? मी जळ लागायला मनावरच पाठवत नाही. हा
तो नवरा पाठवित नाही कुठं तुमच्या पोराला सांगा घराच्या घरामध्ये आयतं मायतं येतंय सगळं एवढं द्यायचं तिकडं एवढं द्यायचं आता मा बापाने अशा घरात दिलं तर मला काय जळ लागायची गरज मग तो बापाने तशा घरात दिलं तवा तुझ्या भाऊजा किती मजा करीत आहे सांग बरं मला त्यांच्या बापाला किती किती मी दोन तर आहे दोन आहे पण तो बाप किती बांधित होते त्यांना त्या बांधित आहे का अशा मानानं मग त्या त्या उलट त्यांच्या मायावरून घेऊन येते हा का त्यांच्या मायावरून मग तू आणते मा बापाक द्यायसारखं काय मी आणायला काय मा बापाकडून म्हणजे त्यांना सगळं भेटत म्हणती मा बापाकडून आणायसारखं काय म्हणती कशी मला दिलंय अशा घरामध्ये मग तो बापाने चांगलं घर पाहायचं ना तवा मी चांगलंच बोलले ना मी वाईट बोललेच नाही वाईट नाही बोलली तू पण ती आणते म्हणती हे कसं कळत आहे मग तुला कळायला नको का आपल्या भाऊ जाय आणते आपण थोडंफार आणायला पाहिजे आत्या मला सांगा इथं काही कमी का कमी कोणालाच नाही राहत अशा राहती प्रत्येकाची प्रत्येकाला वाटत आहे आणि या बाय मग माणूस आहे ना एवढं असलं तर एवढं सांगतो बाय मामा या ना एवढं दिलं मला किटकिटी तर नाही तुला कळायला पाहिजे आपण जसं इडून सत्ता लावून देतो ना तसं आपल्या बापाकडून मुठभर आणावा कोणाला अशा मी काय तुमच्या पदरचं नाही दिलं काढून दिलंय त्या मानवऱ्याचं दिलंय नवरा कुठं कमाई करायला गेल था कमाई करायचं आपण म्हणूनच देतोय नवऱ्याचं नवऱ्याचं नवरा कुठून आणला तो कुठून आणला म्हणजे तुम्हालाच माहिती बाजारातून आणला होता का विकत नाही नाही तू म्हणते का नाही मा नवऱ्याच सगळं नवऱ्यानं कुठून आणलं होतं तू नवरा नवरा करते आता त्याच्या नावावर एवढी जमीन आहे त्यावर जमीन आपाप राहिली का आपाप पिकते का आता मला काय विचारते जाऊन विचारावं लागेल त्यांना आता असं कर उद्या आहे ना तू बिबारांग घे ना असं दे फेकून काहीच करू नको त्याला येते का पाहू दे मला म्हणजे आता मी कधी शेतात गेले का बरं आता तू तर तुम्ही एवढं डोकं कावर लावून राहिलं मला दिलं दिलं मी माझ्या बापाला दिलं थोडी लोकांनी दिलं तुला विचारायचं काम नाही का दादा तुम्ही निघाले पण मा सासूला मी शब्द बरं विचारते मुठखांड शांगा देऊ का काय करू माई सासू हा म्हणते का नाही म्हणते ते तुम्ही नाही म्हटलं असं का मा बापाला द्यायला अगं ते द्यायचं भंड पडू दे पण तो शब्द बरं विचारायचं काम नाही पोर आला तुम्ही कसं धान्याचं धान्य पोतीच्या पोती इकडून पाठवत हा जाय भाऊ घेऊन जाय भाऊ घेऊन काय म्हणते सुनाला द्यायचा अधिकार राहतोय नाही असं नाही पण तू तू तर आजच कारभारी झाली घरामध्ये कारभारी म्हणजे मी कोण आहे तुम्ही मला विचारता का तवा बाई द्यायचा का नाही कोणाला पाठव तोपर्यंत याची काय गरज आहे मग मी तुमच्यापर्यंत काय कशी काय लगेच कारभार हातात घेतला काय तो घेतला मी हातात मग तू कमावून घे कारभार हातामध्ये मला काय करायचं जाते मग मी जाते कामाला कामाला काय आला निघरच्या बाहेरचे माणसं लावायचे तू लोकांच्या वावरात जाते मी काल लोकांच्या वावरात वय ना तुला खाली लोकांचे काम करायला मी काल वावरातले काम करू आडले मा खेटर तू खेटर आडले मग तू काय म्हणते मी जाते कामाला उद्यापासून नाही मग मी प्रेस मध्ये कामाला जाते ना मग पाय ग बाई आता दुखत राहत अग पण तू विचार कर एखादी म्हणते सासू आहे आपली घरामध्ये शब्दभर मी विचारते का मुठभर देऊ का नको देऊ मी तिचं मत पाहत होते मी ना तिचं मत पाहत होते पाहू बर आपल्याला शब्दभर विचारते का नाही विचारते हिला कवा कळायचं हिला बोलल्यावर जडीप जात आई समजलं मला आता ते हे ना तुम्ही पहिले आशा नव्हते आता तुम्ही हे ना तुमची संगत आहे संगत यावा मी आजपर्यंत कोणाची संगत केलीच नाही याव त्या तुमच्या फोराला सांगते मी तुम्ही काय चाळी करीत म्हणून अशी संगत गेली असती तर एडो संसार बरोबर आहे त्या मावशी पुढे तुम्ही एवढ्या चरचर करू राहिल्या मला त्यांना सुना बाळाने त्यांनी कसं तुमचं फोन त्यांना बी केलं पाहिजे मी काय म्हणते त्या मावशी पुढे चरचर करून ती मावशी मला देऊ लागणार आहे का आता देत असं रक्त वाकायचंय रक्त वाटायचं घरातली इज्जत बाहेर काढायची रात्री कधी मी हिला बोल कधी हिच्या संग भांडण करीन घरातली इज्जत बाहेर काढायची काय येणार नाही मला पण आता शेजारी मला माहिती तुमचं कुठं दुःख राहिलंय बरोबरची आई मला काय सांगते मी हा सांग वय पोराला समजन म्हणजे मग ही किती कमाया करीत उग थोडे बांधायला माही सुन अशी नाही बाई तुम्ही सुनलंय अगोदर बाई एवढी अगोदर सुनण्या कुठं नाही पाहिली बाई आता पाहिलं ना तो समक्षच कशी बोलती या माणसामध्ये इज्जती गाली ते यांना घरातली राखता नाही येते यांना उधळता येते म्हणजे मग उद्या तुमच्यासारखं काय म्हणन बाई यांचं सासू सुनायचं कोणी आलं का सारखं चालू राहत आहे म्हणजे या म्हातारी पशीच काहीतरी गो मी असं होतं का नाही होतंय पण मी काय काय यांना स्वतःचा संसार कळत होतो पण मला काय म्हणायचं आहे तिच्या बापानंच म्हणायला पाहिजे ए बाई तू देऊ राहिली पण म्हातारीला शब्द बरं विचार तू हाताना काय देऊ नको म्हातारीला द्यायच्या असल्या दे नाही तर नाही द्या या बायाला द्यावायला घ्यावा लागत आहे लागत आहे आज असं नाही चालत आज त्यांच्याकडे आज तुम्हाला पिकलंय उद्या त्यांच्या काही पिकन